ठाकरे गटाकडून कागल मतदानसभा मतदारसंघाकडे दावा केला जात होता. तिथले संभाव्य उमेदवार म्हणून संजयबाबा गाडगे यांच्याकडे बघितलं जात होतं, ठाकरे गटाचे उमेदवार किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार. मात्र त्याच संजयबाबांनी काल महायुतीचे उमेदवार संभाव्य असलेल्या हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा दिलेला आहे. कसं बघता या निर्णयाकडे, काही चर्चा या आधी झाली होती का या सगळ्या निर्णयासंदर्भात? नाही, ह्या निर्णयासंदर्भात आज पेपरला वाचल्यानंतर आपल्याला हे समजलं की त्यांनी पाठिंबा जाहीर केला. तो रात्रीपर्यंत आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती. आणि खरं तर ते लोकसभेला ते किंवा त्यांचे चिरंजीव इच्छुक होते हे त्यांनी स्वतःनी मागणी केली होती आणि ते प्रयत्न करत होते. मग विधानसभेच्या संदर्भात त्यांनी कुठली आपल्याला मागणी केली नाही किंवा अर्ज केला नाही किंवा ओपन असे बोललेले पण नाहीत कधी की मला हे विधानसभा मतदारसंघ मला पाहिजे आहे म्हणून. त्यामुळे आमचा दावा जो कागलवरचा आहे, आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, तो अजूनसुद्धा आमचा तो दावा आहे. आणि त्यांचा जो निर्णय झालेला आहे तो उद्धव साहेबांपर्यंत त्यांनी स्वतः काही फोन केलेला नाही आहे किंवा आमचे संपर्क नेते भास्कर जाधव साहेबांना की आरोपांनी त्यांनी स्वतः काही फोन केलेला नाही आहे. त्यांनी आज जाहीर केला पाठिंबा एवढंच मला कळलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये उद्धव साहेब काय निर्णय घ्या ते लवकर घेतील असं मला वाटतंय. काही आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटी द्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. संजय बाबा तर नाहीत, मग महाविकास निश्चित आहे. म्हणजे 288 मतदारसंघामध्ये आमच्याकडे कुठला उमेदवार नाही असं नाही आहे. आणि त्या कोल्हापुरात प्रत्येक ठिकाणी मातब्बर उमेदवार आमच्या महाविकास आघाडीवर आहेत. आणि कागलमध्ये कुठली शंकाच नाही आहे आम्हाला की आम्हाला तिथं मातब्बर उमेदवार मिळणार सुद्धा आणि महाविकास आघाडीचाच तिथं आमदार होण्या आम्हाला याची खात्री आहे. पक्षातल्या विरोधातला हा निर्णय आहे. मग शेवटी कुणी असलं, आमदार खासदार कुणी नेता उपनेता जिल्हा कुणी असला, पक्षविरोधी जेव्हा जेव्हा कारवाई झालेल्या आहेत, ज्या केलेल्या आहेत किंवा पक्षविरोधी धोरण अवलंबलं आहे कुणी असली व्यक्ती, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब तिथं सक्षम आहेत, योग्य ते निर्णय लवकर येतील ही मला खात्री आहे. ते आता उद्धव साहेब निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागतो. त्यामुळे ते काय जर त्याच्या गोष्टी आहेत, परंतु चुकीचं जर धोरण असेल ह्या याच्या सध्या परिस्थितीला तर उद्धव साहेब स्ट्रॉंग ॲक्शन ह्या महाराष्ट्रातच घेतील. सगळीकडं कुणीही चुकलं तर त्याला माफ करणार अशी मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.